नमस्कार सगळ्यांना, थोरवे कुकिंग स्टाईल या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ओरिओ बिस्किट पासून अतिशय यमी आणि टेस्टी घरगुती अशी आईस्क्रीम कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की ही आईस्क्रीम आपण कशा पद्धतीने बनवली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। मी येथे व्हिपिंग क्रीम घेतलेला आहे एक कप। एक कप आपल्याला पुरेसा आहे। एक कपमध्ये आपल्याला खूप सारी आईस्क्रीम भेटते। आणि आता बीटरच्या सहाय्याने हे बीट करून घ्यायचं आहे। हे तोपर्यंत बीट करायचं आहे जोपर्यंत ह्याचं टेक्स्चर पूर्ण क्रीमी होत नाही। तुम्ही पाहू शकताय ह्याचे लेयर असे खाली पडले की समजायचं आपलं क्रीम अगदी तयार झालेलं आहे। आता मी येथे ओरिओ बिस्किट घेतलेलं आहे। तुम्हाला जर या आईस्क्रीममध्ये जास्त ओरिओ बिस्किट आवडत असेल तर तुम्ही अजून एक पॅकेट ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड केलं तरीही चालेल। आता एक झिप लॉक बॅग घ्यायची आहे, त्याच्यामध्ये बिस्किट टाकून घ्यायचे आहेत आणि वरून हळूहळू प्रेस करून घ्यायचं आहे। आणि याचे खूप जास्त हे बारीक नाही करायचं, मीडियम ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या आईस्क्रीममध्ये खूप छान दिसतं आणि दाताखाली जर बिस्किट आलं तर खूप छान लागतं। आता आपण ह्याच्यामध्ये घरचंच मी फ्रेश साई असते ती मी 2 चमचे टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा पिठी साखर टाकून घेतलेली आहे। तुम्हाला जर साखर ह्याच्यात टाकायची नसेल तरीही चालेल, किंवा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये दुधाची साय टाकायची नसेल तरीही चालेल, पण साखरेने आईस्क्रीम खूप छान लागतं आणि जर तुम्ही साय टाकली तर खूप क्रीमी असं आईस्क्रीम आपलं तयार होतं। आणि आता बिस्किट आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत, तुम्ही बघू शकताय, आणि व्यवस्थित असं हे एकत्र करून घ्यायचं आहे। एखादं घरगुती आईस्क्रीम कंटेनर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित सगळीकडे पसरवून टॅप करून घ्यायचं आहे। आणि आपण बिस्किटचा जो चुरा केलेला होता तो वरून याला टाकून घ्यायचा आहे। आणि 7 ते 8 तासांसाठी हे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। 7 ते 8 तासांनंतर आपली आईस्क्रीम आपण चेक करणार आहोत कशी झाली ते। खूप सुंदर अशी आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे। आईस्क्रीम कटरच्या सहाय्याने हळूवार पद्धतीने आईस्क्रीम काढून घ्यायची आहे। हे आईस्क्रीम कटर आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय अजिबातसुद्धा ह्याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमा झालेले नाही आहेत। खूप छान मार्केटमध्ये जशी मिळते त्याहीपेक्षा जास्त अशी सुंदर आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। चवीला खूप भन्नाट लागते। घरी हा व्हिडिओ नक्की करून पहा। सजावटीसाठी वरून आपल्याला चोको चिप्स टाकून घ्यायचे आहेत। चोको चिप्स कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता। आईस्क्रीम खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट्स करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।